मुक्ती भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण म्हणून स्तंभारोपण, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती। सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी येवला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुक्तीभूमी या ठिकाणी 11 फुटी स्तंभ उभारण्यात आला। यावेळी स्तंभामध्ये एका पेटीत मोती, हिरे, सोने, जाहिरात व 1935 रुपये नाणे एकत्रित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण म्हणून रोवण करण्यात आले। 13 ऑक्टोबर रोजी स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे। यावेळी डॉक्टर संजय जाधव, डी उबाळे, आगाने काका, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल, राजू जगताप, भाऊसाहेब जाधव, संजय पगारे, दीपक गरुड, बाजीराव गायकवाड, विजयकुमार गजभिये, प्रकाश जगताप, भालेराव, विनोद त्रिभुवन, खोब्रागडे मॅडम, भगवान साबळे आदींची उपस्थिती होती। स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली जे धर्मांतराची घोषणा केली त्याचा एक स्मारक कायमसाठी व्हावं यासाठी बौद्ध धर्माच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी हिरे, माती, मोती, त्याचप्रमाणे सोने, नाणे, जवाहीर यांच्या सगळ्यांची एक पेटी एक स्तंभामध्ये बंद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 1935 इतके रुपयाचे नाणे ते सुद्धा 1935 हे साल लक्षात राहावं यासाठी बंद करण्यात आली। 1990 साली कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी ही जमीन आम्हाला दान म्हणून या मुक्तीभूमीला दिली, त्याची आठवण ठेवावी म्हणून आज आम्ही हा स्तंभ उभा केलेला आहे। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो आदेश दिला त्या आदेशाच्या भर हुकूम आम्ही चालतो आहोत। 13 ऑक्टोबरला याचं रितसर उद्घाटन माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर करतील, तेही मी या ठिकाणी सांगतो। आज फक्त त्या पेटीची योग्य ठिकाणी रोवण केलेलं आहे ते आपणा सर्व जनतेला जाहीर व्हावे ही नम्र विनंती।